हरिओम, माझं नाव सुप्रिया अंकुश दुरे. मिस्टर ॲडमिट होते आणि तेव्हा त्यांचं ऑपरेशन व्हायचं होतं. तर डॉक्टरने आम्हाला सांगितलं काय 10,000, आता तुम्हाला 10,000 रुपये भरावे लागणार. मला ते त्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे ती माहीत होतं. म्हटलं आपण त्या योजनेचा जरा लाभ घेऊया. आमचं तसं काय लाभ घेण्यासाठी कसं ऑपरेशन वगैरे सी टी स्कॅन वगैरे असं मोठं काहीतरी पाहिजे, असं साध्या साध्या ह्याला का होत नाही. मग माझे धीर म्हणाले की जर होत नसेल ना तर तू पैसे भर म्हणून हे करू नको. म्हटलं नको, मी मनात म्हटलं माझे बापू आहेत ना, काय नाही काय नाही करते. आणि डॉक्टरांना सांगितलं की मला असं हे जरा तुम्ही रिपोर्ट वगैरे बघा वगैरे. तर डॉक्टरांनी रिपोर्ट वगैरे बघितला आणि म्हटलं नाही तसं काय, तुमचे फक्त काय ब्लडचे रिपोर्ट एक्सरेचे रिपोर्ट आहेत, अजून तुमचं काय ऑपरेशन झालं नाही आहे, त्यामुळे ते होईल नाही होईल. म्हटलं तरी डॉक्टर प्लीज जरा बघा ना. मग मी त्यांना पिशवीतले रिपोर्ट काढले आणि दाखवले तर म्हणाले ठीक आहे आता हे तुम्ही रिपोर्ट घेऊन जावा. आणि डॉक्टर म्हणाले ही योजना हे ना लगेच काम होणार नाही, तुम्हाला निदान कमीत कमी 2 दिवस तरी लागणार. आणि पैसे तर मला दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होतं, मग संध्याकाळपर्यंत पैसे भरायचे होते. म्हटलं काय नाही मी प्रयत्न करूया, माझे बापू आहेत ना, प्रयत्न करूया. आणि मग त्यांनी ते रिपोर्ट घेऊन मला सांगितलं खाली ऑफिसमध्ये जा. ऑफिसमध्ये वगैरे गेले, त्याने काय काय सांगितले ती सगळी कागदपत्रं वगैरे दिले. तर त्यांनी बघितले आणि मी सारखा ना जेव्हा मनात मी ठरवल्यापासून आपण काम करायचं, बापू आहेत ना माझे होणार असं हे करून ना मी सारखा गजर करत होती. म्हणजे उठता बसा इकडे फिर तिकडे फिरते, सगळे कागद वगैरे खालीवर मी नाचवत होते. सारखं बापूंचा रामारामा गजर करत होते आणि खूप बापूंना मनापासून हे करत होते. आणि ते कागदपत्र सगळे मी ऑफिसमध्ये घेऊन गेली वगैरे, त्यांनी जसं काय सांगितलं तसं मी सगळं करत होते. पुन्हा ते म्हणाले आज तुमचं काय आज होणार नाही काम हे. म्हटलं ठीक आहे तुम्ही घ्या तरी. मग त्याने घेतले वगैरे आणि मी त्यांनी मला एक फॉर्म दिला आणि सांगितलं हा तुमच्या वॉर्डचं वगैरे काय ते सही वगैरे करा, डॉक्टरांचा स्टॅम्प वगैरे लावून वगैरे आणि असं काय काय वगैरे सांगितलं. तसं मी खालीवर नाचून करत होते आणि नुसता गजर बापूंचा नुसता गजर करत होती. मग ते असं करत होते आणि त्यांनी सांगितलं तुम्ही संध्याकाळी या. तर मी नुसतं आपलं गजर करत होती, बापूंना सांगत होते बापू काहीतरी करा पण तुम्ही काम करा. आणि नंतर त्यांना विचारलं माई सकाळी ते पेपर दिलेले ते काय काय झालं वगैरे. तर ते म्हणाले तुमचं नाव का? म्हटलं की अंकुश धुरे. म्हणून अंकुश धुरे थांबा जरा एक मिनिट. आणि त्या बघितलं तर त्यांचं ते म्हणाले हो तुमचं आलं अप्रूव होऊन आलं. झालं माझं? ते म्हणाले हो झालं. म्हटलं अरे वा. मग मी सांगितलं मग तुम्ही सगळं हे करून द्या मला, म्हणजे डॉक्टरांकडे द्यायला मिळेल. मग ते म्हणलं ठीक आहे. मग त्यांनी सगळं मला व्यवस्थित पेपर वगैरे हे रेडी वगैरे करून दिलं, म्हणजे डॉक्टरांना ते पेपर दाखवायला लागतात ना. मग तसं त्याने दिलं आणि मी वरती घेऊन गेले. नंतर ते पेपर मी म्हणजे सिस्टर लोक असतात ना त्यांच्याकडे दिले. ते म्हणाले महात्मा ज्योतिबा फुलेचं माझं काम झालं, आता इकडे ठेवते म्हणून डॉक्टर आले की तुम्ही दाखवा, नाही तर मला संध्याकाळी पैसे भरावे लागणार. मग संध्याकाळी डॉक्टर ते आमच्या ते पॅडला सगळे पेपराप्रमाणे ते पण पेपर लावलेला होता ना. तर त्याने बघितलं तर हे कसं तुमचं? म्हटलं हो डॉक्टर माझं झालं, महात्मा ज्योतिबा फुले योजनेचं ते काम झालं. तुमचं कसं झालं? हे तर काम कधी होत नाही, लगेच तर होत नाही, 2 दिवस नाही तर 1 दिवस तरी लागतोच. नाही सर आमचं झालं. म्हणाले वा तुमचं झालं कसं? आमच्या बापूंच्या कृपेमुळे झालं. बघा असं एवढं मोठं नाही तर मला पैसे भरावे लागले असते, पण बापूंच्या कृपेने सगळ्यांना एकदम आश्चर्याचा धक्का दिला बापूंनी. त्यांची न होणारी गोष्ट बापूंच्या कृपेने झाली. आणि मग खरंच खूप बापू खूप आम्हाला हे का प्रत्येक वेळी आम्हाला बापू म्हणतात वगैरे करतात. आमच्या पाठीशी आहे, म्हणजे इकडे तिकडे आम्ही साधं बाहेर जरी गेलो तरी उदी लावल्याशिवाय बाहेर पडत नाही, बापूनं सांगितल्याशिवाय जात नाही. रात्री झोपताना आता काय तर माझं मिस्टर नाही, त्यामुळे मुलगी तर बापूंचं पुस्तक घेऊनच झोपते. उदीचा डबा आमच्या बाजूला असतो, कुठे गेलं तर आधी जाताना मी ते म्हणजे उदी लावून बाहेरच पडतो. असं नसताना इकडे तिकडे एवढं हे करणं म्हणजे मोठं टेन्शन, पण बापू आम्हाला मदत करतात. कुठून ना कुठून ॲडजस्ट सगळं होतात आणि एवढी मला संकटं आली पण त्याच्यातून बापूने मला सहज वाचवलं. असं वाटलं नाही की कसं होणार हे होणार, अक्षरशः बापू माझ्या मदतीला आहेत. हरिओम श्री महाम बदना.